सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल। एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। सर्वांना नमस्कार। आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपल्या शक्यतेवढी चांगल्या पद्धतीनं माझी भूमिका मांडायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर ही निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर खरं तर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की हे निवडणूक म्हणजे निवडणुकीची ही यंत्रणा यंत्र म्हणून म्हणजे EM ला यंत्र म्हणून बघायचं का षडयंत्र म्हणून बघायचं, असं माझ्यासमोर प्रश्न पडतोय। कारण की या निवडणुकीचा निकाल ज्यावेळी बघितल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की ज्या भागामध्ये मी सातत्यानं काम करतोय, सातत्यानं गेली 5 वर्ष मी व्यक्तीशी आणि त्याचे अगदी आदरणीय सदाशिव भाऊ आम्ही मिळून काम करतोय, इतका ड्रास्टिक चेंज असेल असं मला एका सेकंड सुद्धा वाटलं नाही। आजपर्यंत जेवढ्या झालेल्या निवडणुका आणि ही निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं की पडलेल्या मतदानापेक्षा मताधिक्य जास्त आहे अशी पहिली निवडणूक आपल्या या खानापूर विधानसभा मतदारसंघातली झाली। खरं तर मला तर असं वाटतं की निवडून आलेल्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं असेल की एवढं मताधिक्य त्यांना कसं मिळालं असं या निवडणुकीच्या संदर्भात मला वाटतं। खरं तर इतके प्रश्न होते, म्हणजे पक्षपोडीचा विषय होता, महिलांच्या अत्याचार होते, ढासळलेली कायदे व्यवस्था होती, शेतीमालाला दर नव्हता, उद्योग गुजरातला गेले म्हणून ओरड होती, बेरोजगारी, महाराजांचा पुतळा पडलेल्याचा विषय, अनेक या ना त्या प्रकारे अनेक गोष्टीची नाराजी असताना सुद्धा मग महाविकास आघाडीला एवढं पाठीमाग जाणं, जे लोकांनी मतदान केलंय का नाही हे वाटण्यासारखी परिस्थिती इथं आहे। आपल्या मतदारसंघात तर आपण बघितलं असेल की 1/3 मतं आम्हाला पडत होती, 2/3 मतं त्यांना पडत होती। आपल्या सगळ्यांना माहिती निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये एकंदरीत वातावरण, येत असलेला प्रतिसाद, सर्व प्रकारे लोकांच्यातून उठाव, या सगळ्याचा विचार केल्यानंतर माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की मीच मला मतदान केलं का नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर होते। आज आता कुणाकडे बघायचं तेच बघताना संशयानच बघावं लागते, अगदी घरी सुद्धा असं वाटतं की मंडळींनी मला मतदान केलं का नाही अशी परिस्थिती या निमित्तानं ह्या मतदारसंघात आहे। खरं तर इतकं मोठं षडयंत्र या पाठीमागं आहे, कारण की ते उम्मेदवार जे निवडून आलेत ते स्वतः म्हणत होते की 2-5 हजारामध्ये काहीतरी कमी जास्त होईल, आणि तोच उमेदवार 78,000 मताच्या फरकाने निवडून येतो। आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर बघितल्या, 1960 पासून जर महाराष्ट्र स्थापन झाला आणि मतदारसंघ म्हणजे निवडणुका महाराष्ट्रातल्या घेतल्या, तर आपल्या मतदारसंघात दोन नेते म्हणजे एका बाजूला असल्यानंतर तिसऱ्याचा पराभव होतो अटळ आहे, असं असताना सुद्धा 20,000, 25,000 अगदी 26,000 हा शेवटचा आकडा आपल्या इथं मताधिक्याचा असताना आज 78,000 तिरंगी लढतीमध्ये मिळत असतील जर समजा त्यांना मताधिक्य, तर ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे। ठीक आहे, नाराजी असावी किंवा आम्ही संपर्कात नाही आहोत म्हणा किंवा त्यांच्या अनिल भाऊ नाहीत म्हणून सहानुभूती असावी, पण सहानुभूती 78,000 मतापर्यंत वाढेल अशी कुठल्याच परिस्थिती त्या निमित्तानं आम्हाला जाणवत नव्हती। मी तर खरं सांगतो निकालानंतर नक्कीच खचणार नाही आहे, कारण की जय पराजय हा अविभाज्य घटक आहे, आपण ठरवून जात असतो की आपण निवडणूक करायची आहे, जय पराजय होणार आहे, पण असे जे हे जे प्रकार आहेत याच्यातून नक्कीच भविष्यातली पिढी मतदानाला येईल का नाही अशी परिस्थिती या निमित्तानं मला वाटते। नवीन लोक आता मतदान येणार का नाही, आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशी भावना आहे की मग आपण का कशासाठी राजकारण करतोय, कशासाठी हे सगळं चाललंय, कारण आपल्या मतालाच जर तिथं किंमत नसणार आहे, दिलेल्या मताचं काउंटच होणार नसेल, तर आपण कसं पुढचे निवडणुका करायचे, ही परिस्थिती विदारक आहे। जनतेचा कौल म्हणून मान्य करावं तर जनताच अनभिज्ञ आहे याच्या संदर्भात की जिथं जातोय भेटतोय, लोक हजारो लोक मला कालपासून भेटायला येत आहेत, सगळेजण म्हणतात ह्या गावा आमच्या गावामध्ये असं झालंय की गावामध्ये 1,000 मतदान आहे, पार्टी म्हणून आम्ही 50% काय 40% असू, आम्हाला 400 सुद्धा मतं तिथं पडायला नाहीत, 300-200 मतं मिळाली, काय काय ठिकाणी वासुंबेसारखं गाव आहे दोन्ही बतवर एकसारखीच आम्हाला मतं मिळाली,
काही ठिकाणी ईव्हीएमच्या म्हणजे जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त काउंट दाखवतो. अनेक असे ड्रास्टिक चेंज म्हटलं तर वावगं ठरणार नाही या सगळ्या याच्यामध्ये आहे. आणि खरंच माझ्यासारख्या उमेदवाराला असं वाटतं की इथून पुढच्या हे जर उभा राहायचं असेल किंवा निवडणूक करायची असेल तर ईव्हीएम असेल तर अर्जच नाही भरला पाहिजे असं परिस्थिती आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरून ठेपलेले आहे. खरं तर मी माझ्या परीनं मागच्या 5 वर्षात चांगल्या पद्धतीचं काम करायचं, लोकसंपर्क ठेवला, सुखदुःखात गेलो, अडीअडचणी सोडवायचा प्रयत्न केला, मला जेवढी काय सत्ता होती त्याचा कमाल मर्यादेपर्यंत वापर केला, संस्थात्मक कार्य चांगलं केलं, चांगली निवडणूक उभा करायचा प्रयत्न केला, चांगल्या पक्षाचं चिन्ह मला मिळालं, सगळे नेते मंडळी माझ्याबरोबरती, आटपाडी तालुक्यामध्ये प्रत्यक्ष अनेक लोकांनी मदत करून सुद्धा जर एवढा फरक होत असेल तर मग निवडणूक करायची का नाही हा प्रश्न खरं तर आमच्या सगळ्यांच्या समोर पडतोय. आता आपण बघतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे, त्यातल्या त्यात महाविकास आघाडीच्या बाबतीत आपण जर बघितलं असेल तर काल सकाळीपर्यंत ज्यावेळी आकडेवारी येत होती त्यावेळी 140-145 महाविकास आघाडीने तेवढंच माहिती मागं पुढे दाखवत होते. आणि 10-11 नंतर का कुणास्तव काय बदल झाला आणि 230-235 पर्यंत जर महायुतीला जर मॅन्डेट मिळत असलं तर कुठेतरी विचार करण्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या जनतेवरती आहे. मला हजारो कार्यकर्ते भेटले, हजारो जणांचे फोन आले की ह्याच्यावरती काहीतरी आपण उठाव केला पाहिजे, आपण काहीतरी बोललो पाहिजे, आपण काहीतरी सांगितलं पाहिजे आणि काही करून बॅलेट पेपरवरती भविष्यातली निवडणूक झाली पाहिजे अशी परिस्थिती आज लोकांच्या भावना आहे. आज जर तुम्ही शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये फिरला तर तुमच्या लक्षात येईल जर त्यांना 1,53,000 मतं पडत असतील तर किती मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि किती मोठ्या तेवढे लोक तर रस्त्यावरती दिसले पाहिजे. 1,53,000 आज परिस्थिती, त्यांचे जे मुठभर जे कार्यकर्ते जे नेहमी असतात त्याच्या व्यतिरिक्त कुणीही तिथं वेगळ्या याच्या जल्लोषात दिसले. आज दिवसभर मी शहरात फिरवतो, विठे शहरात फिरवत होतो की ज्या शहरांच्यात मी जन्माला आलो वाढलो मला शहरानं मोठं केलं आज जे काय मी आहे त्यावेळी शहराचा फार मोठा वाटा आहे. आज अशी निस्सीम शांतता शहरामध्ये पसरलेली दिसत होती, कुठेही उत्साह नव्हता, लोक स्वतःलाच नावं ठेवायला लागले की आम्ही काय केलं, कुणास्तो का आम्हीच मतदान करायला फसलो का काय, अशी भावना लोक भावना या निमित्तानं आहे. याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आता असीम शिरोदे असतील ना अनेक सगळे पक्षाचे अनेक नेते मंडळी असतील म्हणजे महाविकास आघाडीचे, ते प्रत्येक जण आपापल्या परीनं न्यायालयात जाऊया, कुठेतरी ईव्हीएम विरोधात विरोध करूया किंवा हे काय झालं याचं विश्लेषण करण्याच्या निमित्तानं प्रयत्न करतायत. पण मला याच्यातून एकच सांगायचं की भविष्यामध्ये लोकशाही या देशात जिवंत राहते का नाही अशी परिस्थिती या निमित्तानं आमच्यासारख्यांच्या समोर येते. कोल्हापूर जिल्ह्यातला उमेदवार तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातलं जर सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आज तिथं बघितलं असेल की जे सगळे महायुतीचे उमेदवार निवडून आले त्याचे नौखे होते जे नवीन होते त्यांना सरासरी सगळ्यांना 1,36, 1,33, 1,33, 1,34, 1,34 असं सगळीकडे मतदान पडले आणि जुने त्यांचे होते त्यांना 1,44, 1,45, 1,48 पडले. असं सगळ्याच मतदारसंघात एकसारखा ट्रेंड कसा राहू शकतो? सगळ्याच मतदारसंघात जेवढे मतदारसंघ 4 आणि 4, 8 विधानसभा क्षेत्रामध्ये असा ट्रेंड असूच कसा शकतो की 5 ठिकाणी 1,36, 1,31 ते 1,34 मतदान 5 विनिंग उमेदवाराला पडतायत आणि जे जुने आहेत जरा 3 टर्म 4 टर्म असे आहेत त्यांना 1,44, 1,45, 1,48 पडतात. कुठंही व्हेरिएशन दिसायला नाही. आपल्याकडे पण असं झालं की 1/3 मतं आम्हाला पडतायत आणि 2/3 मतं त्यांना पडतात आणि सगळीकडे म्हणजे कुठलाही मतदान जर बूथ बघितला म्हणजे 10 का 15 बूथवरती फक्त आम्ही लीडमध्ये आहोत, ते पण लीड अगदी 25-50 मताच्या आसपासचं लीड आहे आणि त्यांना पडताना मात्र 250-300, 400-400 मताचं मताधिक्य मिळते. एखाद्या छोट्या गावामध्ये 600-700, 700-700 मताचं मताधिक्य ते मिळत असेल 1,500-2,000 मताच्या गावात तर आम्ही राजकारण काय करतो असा प्रश्न आम्हाला पडतो. आता त्या गावामध्ये एखादा आमचे सरपंच आहे, तिथे एक आता वेजेगाव सारखं गाव आहे तिथं सरपंच नक्की बोडे आमची निवडणार, तिथं सुद्धा 600 मताचं लीड, 500 मताचं लीड त्या पार्टीला पडत असेल, मग आम्ही राजकारण कसं करतो आम्हाला प्रश्न पडतो. आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये इतकं दुधा मनस्थिती आहे की इथून पुढच्या काळामध्ये इलेक्शन करायचे कसे. सुरुवातीच्या काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आम्हाला वाटत होतं, धनशक्ती तिकडे भरपूर आहे जनशक्ती इथे आहे, पण धनशक्ती बरोबर ही ईव्हीएम त्यांच्यावर आहे आणि ईव्हीएम मॅनेज त्यांच्यावर असते ही पद्धत ही नवीनच आम्हाला बघायला मिळाली. आणि खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं भविष्यात निवडणुका कराव्या की नाही अशी परिस्थिती आहे. तरी पण हरणारा वैभव पाटील नाही आहे, मला खात्री आहे पुन्हा एकदा जोमानं मला उभा राहायचं आहे. फक्त वाटतं एवढीच इच्छा की ईव्हीएम तेवढं असावं, आता माझा जोम किती जरी असला आणि पुढे ईव्हीएम मॅनेज होणार असलं तर निवडणुका करायची का नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर. तर नवीन कार्यकर्ते अनेक माझ्यावर जोडलेत, अनेक लोक माझ्याबरोबर आले, अनेक जणांनी साथ दिली, प्रत्यक्ष अनेक जणांनी मदत केली, सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, गुरुजनांचा आशीर्वाद आहे,
अगदी हितचिंतक भरभरून माझ्या बरोबर होतो, पक्षाने भरपूर साथ दिली, अनेक गोष्टी चांगल्या करून सुद्धा हा झालेला पराभव हा ईव्हीएमचा विजय असं म्हणून मी या निमित्ताने डिक्लेअर करतो. याच्यापेक्षा मी काय त्यांना सदिच्छा शुभेच्छा आणि लो काय जनमताचा कौल वगैरे म्हणण्याचा मी कधीही म्हणणार नाही. हा जनमताचा कौल नाही आहे, हा ईव्हीएमचा कौल आहे आणि तो त्यांना मिळालाय, हरकत नाही. तुम्ही तुमच्या परीने काम करा, मला त्याबद्दल कधीही वाटणार नाही. पण या निकालानं मला असं वाटतं की जनतेचे प्रश्न सुटलेत का जनतेला प्रश्न पडलेत असा ह्या निकालावरती मी विश्लेषण केलं. जनतेचे प्रश्न सोडायसाठी सुटण्यासाठी हे मॅन्डेट दिले का जनतेच्या डोक्यामध्ये आता प्रश्न पडायला लागले, हे घडलंच कसं? त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात की आमच्या गावात आम्ही 5-25-50 मतांना वाढणार होतो ते आम्ही 600-700 मतांना वाढतो आणि काही कुणाला त्याच्यातलं समजेना अशी परिस्थिती आहे. तर हे सगळं फार मोठं एक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो. 100% मला खात्री आहे की तुम्ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमान आम्ही सगळेजण काम करू. मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे, लोकांच्याच राहणार आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला अन्याय होणार नाही, कुठल्याही कार्यकर्ते अडवणूक होणार नाही, कुणाला कसलंही त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन नक्की पुन्हा एकदा जोमानं काम करायचा माझा निर्धार आहे आणि त्याला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची साथ आहे. आणि आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचं ज्यांनी मला मतदान केलं आणि करून ज्यांचं मत काउंट झालं आणि करून सुद्धा ज्यांची मतं नाही काउंट झाली त्यांचं सुद्धा या निमित्ताने मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण तुमचं मत वाया गेलं नाही आहे, तुमचं मत ईव्हीएमनं खाल्लंय, तुमचं मत वाया गेलं नाही, तुमचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. भविष्यात सगळे बरोबर राहाव्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार. काल आम्ही सगळे जे पक्षाच्या वतीनं आमचे जे वकील होते त्यांनी आम्हाला ज्या काय सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की हा ट्रेंड कसा आहे असे जवळजवळ आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 60-62 उमेदवारांच्या बाबतीत असं घडलं. तर आम्ही सगळ्यांनी आम्ही काय अर्ज आम्हाला करायचं त्यांनी सांगितलं होतं, काय पोच घ्यायला सांगितलं होतं, ते सगळे अर्ज देऊन आम्ही पोच घेतलेले आहेत. आता त्याच्यावरती आमचे कायदेशीर सल्लागार योग्य प्रकारे न्याय मागायचा प्रयत्न करणार आहेत. परंतु इतकं मोठं षडयंत्र आहे की काही म्हणजे जे मागल त्याला नाहीच म्हणावं अशी परिस्थितीत समोर येते. एवढं ड्रास्टिक चेंज होणारच नाही, म्हणजे अगदी नाही का आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे तुम्ही 2 दिवस अगोदर 70,000 निवडून येऊ शकता असं सांगतास कसं? विरोधी उमेदवार सांगायचे 70,000 मतानंच निवडून येऊ, एवढं कसं परफेक्शन? तुम्ही विट्यामध्ये 5,000 कमी पडताय, मी नागेवाडीत 7,000 वाढतोय, मी ह्या जिल्हा परिषद एवढ्यानं वाढतोय, मी त्या जिल्हा परिषद एवढ्यानं वाढतोय. आठवाडीचे एक नेते आहेत त्यांची सांगत होते मिनिमम 20,000 मताच्या मताधिक्याने मी निवडून. साधा विषय आहे की राजेंद्रनाथ देशमुख माजी आमदार आहेत, एवढा मोठा स्टेक त्यांचा त्या तालुक्यात असताना अख्ख्या मतदारसंघात 13-13 हजार मतदान त्यांना होत, 13.5 हजार राजेंद्रनाथ सारख्या माणसाला. खरसुंडीमध्ये एका बुथवर 0 मतं पडतात, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्याबरोबर एक सहकारी उमेदवार होते संभाजीराव पाटील, त्यांचे सासरवाडी म्हणे पारे आहे, 0 मतं पडलेत, म्हणजे सासरा सासून सुद्धा त्यांना मतदान केलं नाही अशी परिस्थिती. आज आता वंचितच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे, इतर उमेदवारांची बघा. नोटाला मागच्या वेळी 10% जवळजवळ 2,250 मतदान नोटाला झालं होतं, 260 मतदान नोटाला होतं. एवढी लोकशाही प्रगल्भ झाली का लगेच आपल्या मतदारसंघात की नोटाला नाही बाबा कुणाला तर द्यायला पाहिजे. आज इतर उमेदवारांची बेरीज करा तुम्ही, सगळ्या उमेदवारांची बेरीज केलं तुमच्या लक्षात येईल. एवढं असं काय म्हणजे इतका स्विंग कसा घडू शकतो की काल बरोबर काहीच नव्हता. पोलीस रिपोर्ट पॉझिटिव्ह सांगतोय, पत्रकार महोदय मला फोन करून पॉझिटिव्ह सांगतायत, आमचे कामचा सर्वे चालू आहे, आमचे कार्यकर्ते बोलतायत, ठीक आहे फसगत व्हावी, चला वर दिसताना वातावरण खाली नसावं, 2-5% ठीक आहे ना, मी समजून घेऊ ना. 20-30% फरक म्हणजे राजकारण हे कुठल्या लेवलला हे करायचं विचार करण्यासारखं. त्यांचा कुठलाही कार्यकर्ता आत्मविश्वासात सांगून शेवटचे 2,000 नाही येईल ना, 500 नाही येईल ना, 1,000 नाही येईल, 5,000 ठीक आहे, 5-25 हजाराचा सुद्धा फरक मान्य केला असता. पण मला पडलेल्या मतापेक्षा माझं मताधिक्य जास्त असणार, मी मला 75,000 खात्री मतं पडलं आणि त्याला 78,000 मतातून जो निवडून येत असले तो विचार करण्याची गोष्ट आहे. स्वतः अनिल भाऊ असताना मागच्या वेळी सगळी एकत्रित असताना 1,16,000 आसपास त्यांची बेरीज झाली, मागच्या वेळेपेक्षा फक्त 10,000 मतांनी वाढली, मागच्या 2,40 झालं ते 2,50 झालं.